डायबेटीस असणाऱ्या व्यक्तींना दैनंदिन जीवन जगत असताना अनेक गोष्टींची काळजी घ्यावी लागते. जसं की हे खाऊ नका, ते खाऊ नका. त्यांना नेहमीच शरीरातली शुगर मेंटेन ठेवावी लागते आणि अशा सगळ्या गोष्टींमुळं त्यांना जास्तीत जास्त वेळ यातच घालवावा लागतो. इतर गोष्टींकडे लक्ष देता येते. पण मधुमेह हा आजार नाही आणि मर्यादाही नाही असं उदाहरण जगासमोर ठेवत डायबेटिक व्यक्तींना आनंद मिळवून देणारी आगळी वेगळी डायबिटी कॉन्टेस्ट नोबल हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटरच्या वतीनं आयोजित करण्यात आली होती. यंदाच्या या डायबिटी कॉन्टेस्टचं वैशिष्ट्य म्हणजे या कॉन्टेस्टमध्ये यंदा लहान मुलांपासून ते अगदी 50 व्यक्तींनी सुद्धा सहभाग घेतला होता. 8 डिसेंबर रोजी हा कार्यक्रम सायंकाळी पुण्यातल्या मगरपट्टा येथील लक्ष्मी लॉन्स इथं पार पडला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मिसेस वर्ल्ड अदिती गोवित्रीकर आणि कॅनडियन अभिनेत्री आणि लोकहित कार्यकर्ता मिस लिझारे उपस्थित होत्या. पण ते नॉर्मल ब्युटी पॅजंट जो मॉडेलसाठी होते त्यांच्यासाठी नाही. आजचं पॅजंट आहे फक्त डायबिटीज पेशंटसाठी. आम्ही 20 वर्ष डायबिटीजचे ट्रीटमेंट औषधांचे केले, इन्सुलिनचे केले, पण 20 वर्षमध्ये एवढा आनंद वाटत नाही जिथे आज आनंद वाटत आहे की आमच्या एवढे 50 डायबिटिक पेशंट एक पॅजंटमध्ये पार्टिसिपेट करते. आणि त्यांचं मेन मकसद जो आहे ते आहे अपलिफ्टमेंट ऑफ द मोरल, सेल्फ मोटिवेशन. पण साधारणतः एक डायबिटिक पेशंटला म्हणते की हे खाऊ नका, ते खाऊ नका, व्यायाम जास्त करायचे, त्यांना खूप टॉर्चरसारखं वाटते. हे पॅजंट आम्ही चालू केलेलं आहे तर ते ऑटोमॅटिकली व्यायाम करते, वजन कमी करते, चलता साखर कंट्रोल करते त्यांची. तर त्यांना आत्ता काय करायची सांगायची गरज नाही आहे की तुम्ही वजन कमी करा, की तुम्ही लाईफस्टाईल व्यवस्थित ठेवायचा. एक पॅजंटसाठी ते करू शकते, तो साधारणतः काही करू शकत नाही. हे उद्देश आपण हे पॅजंट चालू केलेलं आहे.